नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 70 हाईट्स ढोकाळी ठाणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. गौरीभूषण शृंगारपुरे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. सुंदर अशा वातावरणामध्ये आजचा हा भाग कसा संपन्न होणार हे बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोतच. जाऊन भेटूया गौरी वहिनींना आणि संपूर्ण शृंगारपुरे कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. शब्द म्हणतात सूर हवेत, सूर म्हणतात ताल हवेत. बर, भूषण आणि गौरीच्या संसाराला तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवेत. अरे बाप रे, अरे बाप रे, शुभेच्छा. द्या ओळख करू सगळे. हे माझे मिस्टर भूषण शृंगार. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी मुलगी शुभ्रा. बर. हा माझा मुलगा शौर्य. ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. ती माझ्या जाऊबाई. हो हो. ते माझे दीर. नमस्कार. ती माझी वहिनी. तो माझा भाऊ. बर. आणि ही माझ्या भावाची मुलगी. हो हो. आणि हा माझ्या दीरांचा मुलगा. बरोबर. या माझ्या सुमन मामी. नमस्कार. त्या सुर्वे काकी. नमस्कार. ती सखी मैत्रीण माझी. बर. ती पण आरती मैत्रीण माझी. नमस्कार. त्या पण सप्तश्री हाईट मधल्या आमच्या मैत्रीण आणि ती अंकिता. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तिकडे नमस्कार. काय सांगा आता, कुठली शाळा? माझं बालपण रायगड जिल्ह्यातला श्रीवर्धन तालुका. शाळा माझी श्रीवर्धन हायस्कूल श्रीवर्धन. तुमची? मी पालघरला आर्यन हायस्कूल. तिथेच बालपण गेलं? तिकडेच बालपण. कोण कोण होतं घरी? आई, पप्पा, छोटा भाऊ आणि मी, आम्ही चौघच. कसा होता शाळेत होता तेव्हा तुम्ही? कशा होता? खूप खोडकर होते मी, खूप मस्तीखोर होते, कायम धडपडी होते. तुम्ही? हो. आणि माझी ढोपर वगैरे नेहमी फुटले असायचे कायम. का करायचे असं? मस्तीखोर होते मी पहिल्यापासून. कशा? कारण श्रीवर्धन मध्ये कशा पद्धतीची, कशा प्रकारची मस्ती? तिकडे असे मैदानी खेळ असायचे खूप. कबड्डी वगैरे? कबड्डी खेळायचा. कबड्डी, लंगडी, खो खो. लंगडी, खो खो हे सगळे ढोपऱ्यांनी खेळायचा का? नाही, ढोपऱ्यांनी वगैरे नाही, पण असं आम्हाला गेम म्हणजे असे इनडोअर गेम्स आम्ही कधी खेळत नाही तिकडे. हो, त्यामुळे सतत बाहेर बाहेर. तुमच्याकडे कुठले खेळ होते पालघर? आम्ही क्रिकेट वगैरे, क्रिकेट, व्हॉलीबॉल. तुम्ही पालघर, तुम्ही श्रीवर्धन, स्थळ कोणी सुचवलं? स्थळ मी माझ्या मावशीकडे राहायचे ना. कुठे? अंधेरीला माझी मावशी होती, तिच्याकडे मी राहायचे. म्हणजे कॉलेज झाल्यानंतर तिच्याकडे राहायचे. मी जॉब करायचे तिकडे सिप्लामध्ये मरोळला. तर मग तेव्हा मग यांचं बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. काय तुम्ही कसं बघितलं? आईच्या मैत्रिणीकडनं स्थळ आलेलं. बर. पालघरला? नाही नाही, तेव्हा आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो. हळूहळू आला होता, आलेलो राहायला. तेव्हा आईच्या मैत्रिणींनी सुचवलेलं आणि मग बघायला वगैरे जाऊन असं. असं म्हणजे सगळे सहकुटुंब बघायला गेले होते. बघायला गेलो. कुठे? मावशीकडे आले होते. मावशीकडे आले. किती जण आले होते? आई, वडील आणि मुलगा, तिघच जण. मुलगा कोणाचा? अरे असं सांगा ना, हे आले होते म्हणजे मला वाटलं आई वडील आणि त्यांचा एक मुलगा. अच्छा, मुलगा म्हणजे हे म्हणतात. बरं, मग काय झालं त्याच दिवशी फायनल? हा, माझ्याकडनं त्याच दिवशी फायनल झालं. तुमच्याकडनं त्याच दिवशी फायनल? तुम्ही काय? माझं म्हणजे मी बघितलं वगैरे व्यवस्थित, पण माझ्या सासूबाई जास्त मेकअप वगैरे खूप सुंदर केलेला होता त्यांनी. मग असं विचार केला की खूप आपल्याला पण छान उपयोगी राहता येईल वगैरे असं. म्हणजे मेकअपचा इम्पॅक्ट सासूच्या सासूच्या तसं राहायला मिळेल मग असं म्हणून तुम्ही होकार दिला. मग बाकी सगळं त्यांच्याकडे बघून होकार नव्हता दिला. बाकी सगळं ठीक आहे, हे पसंत होतेच. हे ते विचारतोय ना, हे पण घरचं अजून जरा चांगलं वातावरण असल्यामुळे बरं वाटलं. बरं, आपल्याला चांगल्या घरात जाऊ, जरा फ्री हँड आहे, मस्त छान हो की नाही. कसं पण यांचा स्वभाव कसा आहे?
स्वभावांचं खूप छान आहे, स्पष्ट बघतात एकदम. तुमच्या बाबतीत काय झालं पसंतीच्या बाबतीत? मला काय नाही, मला व्यवस्थित वाटलं सगळं. म्हणजे नोकरी करणारी एक आठ होती आमची, तर ती नोकरी पण करत होती आणि बाकी सगळं घराच्या दृष्टीने कुटुंबाच्या दृष्टीने योग्य वाटलं. पण तुम्ही त्याच दिवशी होकार दिला? हा, मी आईला म्हणजे त्या दिवशी सांगितलं. तुम्ही किती दिवसांनी होकार दिला? आम्ही 2-3 दिवसांनी दिला सर. 2-3 का मेकअप उतरायची? पण मला आता विचारायचं आहे, आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 12 वर्ष झाली, 6 फेब्रुवारीला. वहिनी आता जशा शांत आहेत तशाच शांत असतात का? नाही, फार फार बडबड करते ती आणि अगदी म्हणजे धांदळपणा सगळा चालू असतो घरात. पण तुम्हाला हे माहिती आहे 10 मिनिटांनी मी जाणार आहे ते? हो हो, लक्षात आहे ना, लक्षात ठेवा तुम्ही घ्या. बरं वहिनी, काय हो एखादी गोष्ट तुम्ही मागितली की लगेच मिळते? हो मिळते. हो मिळते. एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊया असं म्हटलं की विचार केला जातो, मग विचार केला जातो थोडा. अच्छा, म्हणजे नाही मला काय म्हणायचं, वस्तू पाहिजे म्हटलं की लगेच मिळते, चला फिरायला जाऊ म्हटलं की विचारायला बसते. अच्छा, समजा एक 8-10 दिवस बाहेर जायचं असं म्हटलं तर? तर विचार करावा लागतो 3-4 महिने अगोदर. का हो काय? दोघांच्या म्हणजे माझ्या पण सुट्टीसाठी आणि तिच्या पण सुट्टीसाठी आणि हल्ली मुलांच्या पण सुट्टीसाठी तो विचार करावा लागतो. वहिनी कधी चिडत नाहीत, त्याचं काय रहस्य? नाही, मला आजच कळली बातमी. का वहिनी असं बोलतायत ते? काय काय काय, जीव बघा म्हणजे चेहरा बघावं कसा काय निष्पाप बाळासारखा हे वाक्य बोलतात, काय झालं त्यांचं? आजच बोलतायत ते. कारण मी आल्यामुळे तेवढं तरी बोलतायत. 12 वर्ष गप्प होते ते, हो की नाही? 12 वर्षापूर्वी या तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून आल्या, कशी साथ दिली तुम्हाला? चांगल्या प्रकारे, म्हणजे आमचं घरात एकदम रुळली ती आणि आई बाबा सगळ्यांची एकदम व्यवस्थित अगदी काळजी घेऊन घराचा एकदम पूर्णपणे चांगली मांडणी करून आणि माझ्या पाठीमागे एकदम भक्कम उभी राहिली ती. आणि त्यांची कशी साथ होती, त्यांच्याबद्दल काय सांगा? त्यांची पण कायम मला साथ आहे, माझ्या सासूबाईंची मला साथ आहे. मी जी नोकरी करते त्यांच्यामुळेच करते केवळ. कुठे जाता इथून? मी ठाण्यातच जाते SGS मध्ये, त्यामुळे इथल्या इथे. हो, पण माझी 2 मुलं असतात घरी, मग मला ऑफिसमध्ये गेल्यानंतर काळजी नसते घरी काय, म्हणजे कसं सासूबाई सगळं मॅनेज करतात. मॅनेज करतात. किती साधारण आठवड्यातून एक चित्रपट दाखवता वहिनीनं? नाही. 12 वर्षात किती झाले? 4-5 झाले असतील फक्त. फक्त? बरं, लग्न जमल्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? 3 महिन्यांनी झालं. नोव्हेंबरमध्ये आमचा साखरपुडा झाला, मग फेब्रुवारीमध्ये आमचं लग्न झालं. त्या दरम्यान तुम्ही भेटला नाही? भेटलेलो ना. कुठे? आम्ही मावशीकडून जुहू चौपाटीत जवळ होती, मग पहिलं आम्ही तिकडेच गेलेलो भेटायला. काय चेहरा बघा त्यांचा, सगळ्या आठवणीमध्ये असा रंगून गेला. नाही, ते बऱ्याच आठवणी म्हणजे त्या एकदम प्रफुल्लित करणाऱ्या आठवणी आहेत त्या. का 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 का, कसं काय? आमचं ऑक्टोबर एंडला 29 ऑक्टोबरला एंगेजमेंट झाली आणि त्याच्यानंतर मग फिरायला आम्हाला परवानगी मिळाली एकत्र. तर त्याच्यानंतरचा पुढचा रविवार जो होता तेव्हा नोव्हेंबर 5 मी गेलो हिला, म्हटलं कुठे जाऊया फिरायला. तर मी बाईकवरनं अंधेरीला गेलेलो आणि ही म्हणाली जुहूला. तर माझं कॉलेज पार्लेलाच होतं, मला तो एरिया पूर्ण माहितीच होता. ही मला रस्ता दाखवत होती, थांब मला माहिती आहे कुठे जायचं. अगदी मी तेव्हा बीचपर्यंत बाईक जायची अगदी. आणि आम्ही बीचवर गेलो आणि तिकडे एकदम अचानक, म्हणजे आम्ही भेळ वगैरे खाल्ली आणि नंतर आईस्क्रीम घेतलं आणि नोव्हेंबर महिन्यात अचानक पाऊस आला. आम्ही पहिल्यांदा म्हणजे फिरायला गेलेलो, जोरदार पाऊस आला आणि आईस्क्रीम वितळून गेलं त्या पावसात. पहिल्यांदा फिरायला गेला चौपाटीला, मोटरसायकल अगदी बीच समुद्र पाण्यापर्यंत नेली आणि त्या दिवसापासून गडगडाट सुरू झाली. आईस्क्रीम वितळून गेलं आणि पूर्ण अगदी म्हणजे ओले चिंब झालेलो आणि मला भीती वाटत होती की आता हिला घरी कशी सोडायची, भिजलेलो होतो आम्ही. मग काय केलं? नाही, मग थोडा वेळ वाट बघितली. थोडं एक सांगा, खरंच पाऊस आला होता का समुद्रात भिजला होता? नाही, खरंच पाऊस आलेला. खरं सांगा वहिनी, म्हणजे आता ठीक आहे घरच्यांना तुम्ही कारण सांगितलं, फक्त जूच्या समुद्रावरच पाऊस पडला, बाकी नोव्हेंबर महिन्यात. आणि तोही नोव्हेंबर महिन्यात, कोणी विश्वास ठेवायचा? नाही, पाऊस पडला तेव्हा. पाऊस पडला तेवढ्या पुरता पडला का? नाही नाही, तिथेच पडला पूर्ण. काय आठवणीत बघितलं, सगळ्या प्रफुल्लित करणाऱ्या आठवणी. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना एक आव्हान तुम्हाला देतो आता. या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात,
त्या एक एक चिठ्ठी शोधत त्यातलं वाक्य वाचत तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत जाऊन पोहोचायचं. जर एका मिनिटामध्ये तुम्ही चांदीची अन्नपूर्णा इथे घेऊन आला तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. आणि त्यासाठी युद्ध नौका वेळ सुरू झाली. फ्रीजच्यावरती 10 सेकंद झाली. टेडी झोन कोणी द्यायचं नाही. टेडी संगणक. 40 सेकंद झाली. 20 सेकंद राहिली फक्त. दहा सेकंद राहिली 9 8 मोत्याच्या तांब्यावर नारळ धरा खुलून दिसते मोत्याची करा. 6 आई मोत्याच्या तारा आई मोत्याच्या तांब्या देवाना देवाना. 4 आई लवकर सांगा ना. 3 आई मोते. 2 1 वेळ संपली. मला सांगा घरातली कामं जी आहेत त्या तुमच्यापेक्षा सासूबाई जास्त करतात ना. कारण तुम्ही हे खेळ खेळत होता ना 3 चिठ्ठ्या मिळाल्या पण 3 चिठ्ठ्यांमध्ये तुम्ही 10 वेळा आई कुठे हो आई कुठे हो आई कुठे हो. आईने ऐकलंच नाही. आई काय सांगितलं. असू दे आई काही हरकत नाही. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला अभिनंदन. आणि चांदीची तुळसही मिळाली अभिनंदन. शेवटची जर चांदीची अन्नपूर्णा इथे आणली असती तर ते सुद्धा बक्षीस मिळालं असतं. नमस्कार. बरं तुमच्यावरती काही आरोप आहे. वाचू की नको वाचू. वाचा बघूया तरी कुठले आरोप केलेत तुमच्यावर. नेहमी तुम्ही घाईतच असता. तुम्हाला बोलायला वेळच नसतो. मान्य आरोप. हो मान्य. घाईच असते मला नेहमी. मैत्रिणींसाठी वेळ नसतो तुम्हाला. हो आता माझा मुलगा लहान आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मी देऊ नाही शकते. एखाद्या गोष्टीचा इतका पाठपुरावा करतो की समोरच्याला ते सांगितलेल्या काम करण्यापेक्षा तुमचा पाठपुरावा नको असं वाटत. खरंय का? खरंय. बघितलं काय मोठ्याने आवाज आला त्यांचा. पण माझी चिठ्ठी नाही येते. नाही नाही. मनातल्या गोष्टी मनातच ठेवता तुम्ही व्यक्त करत नाही. हे चुकीच आहे. कधी कधी तुम्ही छान मैत्री असून सुद्धा कोण समोर आलं ना तर कधी आयुष्यात आपण भेटलोच नाही किंवा ओळखतच नाही. हे पण चुकीचं आहे. मी वेळ देते प्रत्येकाला. असं लिहिलेलं आहे. माझ्याकडे लिखित आरोप आहेत. खळखळून हसण्यात मात्र नेहमी कंजूशी असते तुम्ही. नाही हसते अगदी खळखळून. हो ना. मुलांचा अभ्यास किंवा मुलीचा अभ्यास रात्री 12 वाजता घेता तुम्ही जेव्हा त्या मुलीनं झोप येत असते. मान्य आहे. 12 ही काही वेळ आहे का अभ्यासाची. बरं असे काही आरोप केलेत तुमच्यावर. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं. आरोप आहेत. नाव तर तुम्ही सांगितलं नाही त्यांचं. मला त्यांची काळजी आहे. पण काय बदल करायचा असेल तर कुठला करा. बदल करेन. नक्कीच वेळ देईन मैत्रिणींना. बरं अजून. अजून खळखळून अजून जोरात हसेल. लवकर अभ्यासाला सुरुवात करेन जरा मुलीच्या. मग तिने पण ऐकायला पाहिजे. पण बरं मला तुम्हाला विचारायचंय मिस्टर आणि कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल स्वभावात. मिस्टर हे आईचे लाडके असल्यामुळे जरा साधा पाण्याचा ग्लास पण कधी घेत नाहीत ते. त्याच्यामुळे त्यांनी जरा स्वतःच जरा स्वतःला ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे जरा त्यांनी. काय हो विचार करतो मी. आता विचाराची वेळ निघून गेली आहे. इम्प्लिमेंटेशन कधीपासून सुरू करणार. बस लगेच. म्हणजे स्वतःचं पाणी स्वतः घेणार. आई चालेल असं झालं तर. वहिनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल. तिचा थोडा धांदळट पण असतो आणि ती फास्ट एकदम सगळं एकदम एक्सायटेड असते. काय गोड कॉम्बिनेशन आहे माहितीये. त्या फास्ट आहेत आणि तुम्ही स्लो आहे. त्यांना हातात लागतात सगळ्या गोष्टी आणि वहिनींची मात्र धडपड धावपळ सगळी सुरू असते. अगदी माझ्या पूर्ण विरुद्ध आहे. हो ना. बरं आता चित्र काढायचं आहे वहिनी. हा या तुम्ही काढा.
दहा नऊ आठ सात सहा बोलायचं नाही ऍक्टिंग नाही ऍक्टिंग नाही वहिनी वेळ संपली ओळखले का कोणी बंदूक सांगा काय होत तोफ काय डेंजर तोफ होती ही वहिनी तुमची तोफ नाही विचारली कोणी ओळखलं तुम्ही यांचे कोण कशालाही घोडागाडी म्हणतो तुमचा भाऊ चला अभिनंदन वहिनींना तुम्ही बक्षीस मिळवून दिलं वा वा द्या 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 दहा ऍक्टिंग नाही ऍक्टिंग नाही नऊ आठ अशी बेळपुरी असते सगळं संपलं भैयाची गाडी गेली आता पण ही कशी काय बेळपुरी पुऱ्याच आहेत ना ह्या पुऱ्या आहेत आणि हे प्लेट आहे आणि काय आतमध्ये कुरमुरे आहेत का चला अभिनंदन हे बक्षीस तुम्हाला मिळालं नमस्कार आई सांगा सुनेबद्दल सुन माझी छान आहे तिचं आणि माझं ट्युनिंग छान जमतं रोज येताना उद्या आईला काय लागणार आहे घरामध्ये डब्याला काय करायचं ती येताना आठवणीने घेऊन येते सांगायला काही लागतच नाही आणि मुलाबद्दल काय सांग मुलगा माझा फार लाडका आहे सगळं त्याला हातात लागतं सांगते काय काही तो ना आई बसला की आई जाताना आई आई आईच त्याचं सारखं चालू असतं पण जरा घाई पण करायला सांग हो मग त्याला मी सांगते व्यायाम पण कर ते पण सांगते मी पण मध्ये त्याची हे झाली एंजियोप्लास्टी म्हणून मग म्हटलं नको सोडून दे व्यायाम नको द्या तुम्ही सांगा जावई आणि मुलगी आमची सुस्वभावी आहेत एकदम अगदी म्हणजे वेळेवरती पटकन धावून येतात मदत करतात खुश आहोत आम्ही खुश आहोत अगदी द्या त्यांच्या बाबांकडे मुलीचा स्वभाव आमच्या एकदम चांगला आहे आणि मन मिळावं आहे बरोबर आणि जावई पण आमचे तसे चांगले आहेत होय ना हा पट कधी पण पटकन येतात आजारी पण लोक काय असेल बाबा काय ना आले कधी तरी फोन बिन करतात चौकशी करतात आणि आलं का इकडे मग आग्रह भरपूर करतात राहा तर पण मी राहत नाही जवळ असल्या कारणाने फ्लॅट मी माझ्या घरी जातो तिकडे द्या त्या माझ्या जाऊबाई आहेत आणि त्यांचं सगळ्यात आवडणारा गुण म्हणजे त्या खूप फास्ट कामं करतात त्या सगळी कामं फास्ट करतात धीर हुशार आहेत माझे कशालाही घोडागाडी म्हणणारे कुठे वनी चांगल्या अगदी स्वभावाने म्हणजे हेल्पफुल आहेत आणि भावाचं तर लहानपणापासून एकत्र राहतो आम्ही तर लाडकाच आम्ही दोघे एकमेकांचे अरे वा अजून कोणी बोलणार शेजारच्या मैत्रिणी मी त्यांच्या शेजारी आहे मला एवढे दिवस माहितीच नव्हतं की ह्या सासू असून आहेत एवढं त्यांचं दोघींचं नातं चांगलं असतं आणि ते खूपच चांगले आहे गौरी स्वभावाने गौरीबद्दल सांगायचं तर ती हसतमुख आहे आणि आमच्या सप्तश्री बिल्डिंगमध्ये या सासू सुना रॉक्स आहेत म्हणजे कुठल्याही कार्यक्रम असो सुनबाई तर ॲक्टिव्ह असतेच त्याचबरोबर आमच्या शृंगारपुरे काकू देखील तेवढ्याच त्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात बरं आता मला सांगा आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा क्षमा मागायची असेल तर मी माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सचीच मागेल कारण की मी अजाणतेपणे त्यांना काही बोलली असेल किंवा त्यांना काही दुखावलं असेल तर मला त्यांची माफी मागायची तुम्ही क्षमा मागण्यासारखं तर कधी काही केलं नाही पण तरी पण चुकून कोणाला काही दुखावलं असेल तर त्यांनी मला मोकळेपणाने माफ करावं एक प्रॉमिस द्यायचं असेल समजा मिस्टरांना तर कुठलं देणार तर सतत घाई नाही करणार व्यवस्थित हळूहळू काम करेन त्यांच्यासारखंच आणि तुम्ही तुम्ही एक प्रॉमिस द्यायचं असेल मी तिने सांगितल्याप्रमाणे थोडं फास्ट काम करेन आणि स्वतःची कामं स्वतः करेन बघा बाहेर नका करू घरातल्या घरात आता दोघे हसत आहेत तसेच हसत राहू द्या आनंद या घरात कायम वाढत राहू द्या असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी अभिनंदन
हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.